वाळवा येथे स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथांना नाईकवडी यांच्या 99व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सकाळपासून समाधी दर्शन घेण्यास लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून दर्शन घेण्यात आले. तसेच हुतात्मा कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवडी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून डॉक्टर नागनाथांना नाईकवडी यांना आदरांजली वाहण्यात आली. आजपासून नागनाथांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या वर्षभरात अण्णांच्या आठवणींना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उजाळा देण्यात येणार असल्याचे वैभव नाईकवडी यांनी यावेळी सांगितले. त्यांनीच मला सांगितलं किंवा तुम्ही सुरुवात करा. पण ठीक आहे, क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याचं अनावरण तुम्हाला सर्वांना क्रांतिसिंहांची म्हणजे जे मोठे जे पुरुष असतील त्यांना ती माहिती आहे की नाना पाटील हे कसे मोठ्या देवाजवळ यायचे, मोठ्यानं एक दोन चार घोषणा द्यायचे, छत्रपती शिवाजी महाराज की जय शेटू मारून अगदी शिवाजी महाराजांच्या नावाने आणि महात्मा गांधींच्या नावाने असे ते नंतर खरं तर हळूहळू नानापाटील या म्हणजे माझी त्यांची ओळख कधी तुम्हाला माहीत आहे. मी मुंबईला गेलो नेहरू आणि गांधींना भेटायला, पण केव्हा ज्या वेळेला एआयसीचं अधिवेशन होत त्यावेळेला त्यावेळेला मी असं म्हटलं की आता गांधी नेहरू यांच्या साह्यानंच आपण पुढं जायचं. पण त्यावेळा गांधीजी म्हटले की आता देशांना उद्देशून सांगितलं त्यांनी की चालते व्हा, आमचा देश सोडून चालते व्हा, आणि जनतेला सांगितलं की आता करा किंवा मारा. म्हणजे काही करायचं जर तुम्हाला नसेल तर तुमच्या हातात प्राण देणं एवढं तरी आहे ते तरी करा. आणि असं सांगायचा मुख्य उद्देश त्यांचा असा होता की का अंतर करत नाही, अंतरित का भाग घेत नाही, अंतरित भाग घ्या नाहीतर तुम्ही शेवटी मरायला लागेल असं समजून त्यांची ती घोषणा ऐकून मग मी मुंबईहून आलो. पण येताना सरळ अनेक ठिकाणी अगदी जोरा अशा चळवळी सुरू होत्या. कसा तरी वाळ्यापर्यंत आलो, वाळ्यात आलो तर वाळ्यातले लोक असेच विचारायचे की तुम्ही का आला, कधी निघाला, काय झालं. तर मी त्यांना प्रामाणिकपणे सांगत होतो की गांधीजींनी असं सांगितलं आहे आपल्या देशातून ब्रिटिश सरकारनं चालतं व्हावं या गांधींच्या म्हणण्याप्रमाणे तयार राहा. सचिन लडगे, 7 स्टार न्यूज, कुंडल.